सगळे आई होप सगळे मस्त असाल, मजेत असाल। तर आज मी तुमच्यासाठी खूप असा हेल्दी पदार्थ शोधून काढलाय। कल्याणनगरमध्ये गुरुकृपा थालीपीठ हे उपलब्ध आहे, तर तुम्ही पण नक्की इथे या। लोकेशन आहे आनंद धामच्या पुढे महात्मा फुले चौक, आणि इथं त्या ताई आहेत। तर त्या मस्त मस्त थालीपीठ आम्ही आता ट्राय करणार आहोत इथे थालीपीठ। तर तुम्ही नक्की या, तुम्ही ट्राय करा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि अजून तुम्ही आज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब। तुमचं नाव काय आहे? श्रद्धा साफेकर। अच्छा, आणि कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं? त्याच्यामध्ये ज्वारी आहे, तांदूळ आहे, आणि पाच प्रकारच्या डाळी ते सगळं धुवून वाळून आणि भाजून त्याचं पीठ बनवलं। म्हणजे कोरोना नंतर पहिला लॉकडाऊन संपला ना, त्याच्यानंतर गरमागरम थालपीठ आपल्या हातात आहे, आणि थालपीठ सोबत त्यांनी दही दिलंय आणि झणझणीत ठेचा आहे तोही दिलाय। तर आपण आता ट्राय करूया आणि बघूया कशी टेस्ट आहे थालपीठची। तर हे थालपीठ कितीला आहे? हे थालपीठ आहे फक्त 40 रुपयाला। तर तुम्ही पण नक्की या, एकदा लोकेशन मी परत सांगते, आनंद धामच्या पुढे महात्मा फुले चौकात आहे त्यांचं गुरुकृपा थालपीठ। तुम्ही नक्की या, 6 ते 10 टायमिंग आहे संध्याकाळी, आणि तुम्ही नक्की थालपी ट्राय करायचे। थालपीठ खूप छान लागतंय, गरमागरम त्यांनी आपल्याला बनवून दिलंय, खूप छान थालपीठ आहे। आता आपण ठेसा सोबत ट्राय करूया।
असं एकदम झणझणीत आहे. थालीपीठची चव पण खूप छान आहे आणि खूप हेल्दी असते थालीपीठ. तर तुम्ही पण नक्की इथे या आणि तुम्ही ट्राय करा. पहिल्या आधी होतं का तुमचं? नाही, मी फर्स्ट लॉकडाऊन संपला ना कोरोनाचं, त्याच्यानंतर सुरू केलं. हा, लाईटचा आणि जनरेटरचा बिझनेस आहे. मोठे लॉनला जनरेटर लागतात ना, तसे जनरेटर आहेत आमचे. ते नाही का म्हणजे कोरोनामुळे बिझनेस पूर्णपणे बंद झाल्यामुळे मग आता घर कसं चालवायचं म्हणून मग त्याला पर्याय मी शोधून आता घरी बसण्यापेक्षा. याच्यात पण मला खूप अडचणी आल्या, खूप जणांनी नाव पण ठेवले पण तरी पण त्यातून नाही का म्हटलं. आणि आपण असं काही चांगलं करत असलो की हे होत की पहिली पायरी असती म्हणून सोडून. आणि मी आता नाही का माझं इतकं छान चाललंय याच्यावर माझं पूर्ण घर चाललंय. येस येस. आणि तुम्ही जर बघत असाल तर नक्की इथं या आणि तुम्ही थालीपीठ पराठा ट्राय करा इथलचा, कारण खूप छान आहे. तर तुम्ही नक्की या. मी परत एकदा लोकेशन तुम्हाला सांगते. आनंद धामच्या पुढे महात्मा फुले चौक अहमदनगर गुरुकृपा थालीपीठ. नक्की द्या आणि तुम्ही व्हिजिट करा.